उद्धव ठाकरे फडतूस नाही काढतूस उमे के एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसचे अध्यक्ष अशा प्रकारे लांछन लावतात आणि त्याच वेळी आमच्या सोबत वर्षानुवर्ष असलेले आमचे मित्र त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि त्या ठिकाणी सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करतात। मला राहुल गांधी यांच्यावर काही बोलायचं नाही, खरं म्हणजे त्यांच्यावर बोलून माझ्या शब्दांची वाफ मी का वाया घालवू, पण मला उद्धव ठाकरेंना विचारायचं, अरे काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे असा कसा वाया गेला असं तू। मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी काँग्रेसचा तो एक नेता काय ना मणिशंकर, ज्याच्यात मणी नाही शंकरही नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या दिवशी अशाच प्रकारे माफीवीर तो बोलला होता आणि पाठी काढली होती, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः जोडा घेऊन निघाले आणि मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत जोडा मारला होता। सांगताना त्यांचं नाव, म्हणताना माझ्या वडिलांना पळवलं, अरे मग वडिलांचे विचार गेले कुठे, तुमच्या वडिलांचे विचार गेले कुठे, त्यांची कृती गेली कुठे, तुम्ही त्यांची कृती सोडून दिली म्हणून आम्हाला आता मैदानात उतरावं लागतंय, आमच्या एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावं लागतंय, कारण वारसा जन्माने मिळत नाही, वारसा कर्माने मिळत असतो, कर्माने। तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने त्या ठिकाणी एक लेख छापला आणि त्या लेखामध्ये काय म्हटलं, म्हणाले स्वातंत्र्यवीर माफीवीर आणि सावरकरांनी बलात्कार केला होता, सावरकर समलैंगिक होते, इतकं भयानक त्या ठिकाणी लिहिलं। यांना खुर्चीची चिंता होती, साधा निषेध देखील केला नाही, साधा निषेध देखील केला नाही, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आणि यांचे बाळराजे ते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येऊन सावरकरांना शिवाय देत होते त्यावेळी त्यांच्या गळ्यात गळा भेट घालून त्यांच्यासोबत पायी पायी चालले होते, म्हणून म्हटलं कोण होता असं तू, काय झाला असू। खरं म्हणजे मला आश्चर्य वाटत यांचं कसं आहे बघा, हे आता परवाच्या सभेत बोलले आम्हाला चालणार नाही चालणार, अरे काय चालणार नाही, ते रोज शिव्या देऊन राहिले आहेत, मी कालही बोललो हे कसं झालं, यांचं काँग्रेसच्या काळातल्या भारतासारखं झालंय, त्यावेळी पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा, आपण म्हणायचो आम्ही तुमचा निषेध करतो, ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, मग आम्ही म्हणायचो आम्ही तुमचा तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन कोणाला तरी मारून टाकायचे, मग आपण म्हणायचो आम्ही अतितीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, मग आम्ही म्हणायचो आता आम्ही खपवून घेणार नाही, आता आम्ही युनायटेड नेशनला जाऊन तुमची तक्रार करतो। हे असं आहे, हे बेगडी प्रेम आहे तुमचं, ते रोज सावरकरांना शिव्या देत आहेत आणि तुम्ही सांगतात आम्हाला चालणार नाही, अरे तुमचं कोण ऐकताय, तुम्ही रोज चालवून घेताय आम्हाला चालणार नाही चालणार नाही, काय चाललंय, रोज सावरकरांना शिव्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्याच गळ्यात गळे मिळून तुम्ही चालला आहात, इतिहास बघतोय इतिहास बघतोय। अरे सत्ता येईल सत्ता जाईल, पण इतिहासामध्ये तुमचं नाव सावरकर विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या यादीत असेल, हे तुम्ही या ठिकाणी ध्यानात ठेवलं पाहिजे। खरं म्हणजे आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री, उद्धव ठाकरे फडतूस नाही काढतूस उमे, झुकेगा नहीं साला घुसेगा घुसेगा। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही, यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही।